आज भाजपात मेगा भरती पार्ट 3 रंगणार। हर्षवर्धन पाटील, कृपाशंकर सिंग भाजपात करणार प्रवेश। प्रवेशाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेते लावणार हजेरी। नवी मुंबईचे सर्वेसर्वा गणेश नाईक आज भाजपात प्रवेश करण्याची शक्यता। 52 नगरसेवकांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करणार प्रवेश। नवी मुंबई मनपातही सत्तांतर होण्याची शक्यता। युतीच्या जागा वाटपाचं घोडं मित्रपक्षावरून अडलं। विधानसभेसाठी समसमान जागा वाटपाचं सूत्र भाजपला अमान्य, सूत्रांची माहिती। मथुरेत राष्ट्रीय पशु आजार निदान आरोग्य कार्यक्रमाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। प्लॅस्टिकमुळे गायींचं आरोग्य धोक्यात, प्राण्यांवर केलं जाणारं ऑपरेशनही पंतप्रधान पाहणार। ऑटोमोबाईल क्षेत्रातली मंदी ही लोकांच्या मानसिकतेत झालेल्या बदलामुळे आणि ओला उबेरमुळे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अजब तर्क। नागपूर जिल्ह्यातील धामनलिंगा गाव 13 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचारानं हादरलं। 2 आरोपींना अटक तर 2 अल्पवयीन आरोपींवरील पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल। नवी मुंबईत घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुश खबर। सिडकोनं 9,249,000 घरांची लॉटरी। कळंबोली, घणसोली, तळोजा स्वस्त दरात घरं होणार उपलब्ध। लवकरच सोनं प्रतितोळा 50,000 जाण्याची शक्यता। सोनं सध्याच्या प्रतितोळा 39,000 गेल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या खरेदीत वाढ। अकोल्यात 21 लाख रुपयाच्या चलनी नोटांचा वापर करून साकारली बाप्पाची मूर्ती। 12 फूट उंच आणि 8 फूट रुंद गणरायाची मूर्ती ठरली चर्चेचा विषय। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी उरले शेवटचे काही तास। सकाळी 6 पासून चरण स्पर्शाची रांग केली बंद तर रात्री 12 पासून मुखदर्शनही बंद केलं जाणार।